नमस्कार। आपल्या देशातील, आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या शहरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा और बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार। एसएम नेटवर्क प्रस्तुत इतरविन न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी सदाम हुसेन मुल्ला। चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी। यड्राव पार्वती औद्योगिक वसाहत 100% बंद। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जाहीर केलेला 8 दिवसांचा कडक लॉकडाऊनचा फटका औद्योगिक वसाहतीलाही बसला असून पार्वती औद्योगिक वसाहत 100% बंद करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा उद्योगांचं अर्थचक्र कोलमडलं आहे। या नियमामुळे या औद्योगिक क्षेत्रात मात्र नाराजी दिसून येत आहे। कोरोना लॉकडाऊन त्यात आर्थिक मंदी असल्यामुळे अनेक कारखानदारांचे अर्थचक्रच कोलमडले असून संभ्रमावस्थेमध्ये पडलेले दिसून येत आहेत। गेल्या वर्षीही लॉकडाऊनचा मोठा फटका सहन करून आर्थिक उलाढाल करून कारखाने चालू केली होती, मात्र कोरोनामुळे यावर्षी सुद्धा चांगलाच फटका बसला असून तयार केलेला कच्चा किंवा पक्का माल तसाच पडून आहे। जर का लॉकडाऊन असंच चालू राहिलं तर कारखाने बंद करण्याची व कामगारांवरती उपासमारीची वेळ येईल। तसेच एकीकडे कारखाने बंद असल्याने कामगार वर्गाचे देखील हाल दिसून येत आहेत। बंद कारखाने त्यामुळे वेतनही नसल्यामुळे सामान्य कामगार या औद्योगिक वसाहतीमध्ये 8 तास काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो, परंतु कारखाने बंद असल्यामुळे वेतनही नाही, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक चक्रात अडकलेला आहे। प्रतिनिधी सद्दा मुल्लासह पाहत रहा एसएम नेटवर्क, विचारकरंजी न्यूज टाइम 107 साठी।